पनवेल शहरातील तक्का येथील एकवीरा युवक मित्र मंडळाच्या वतीने दरवर्षी गणेशोत्सवात विविध कार्यक्रमांचे आयोजन करतात. या निमित्ताने एकवीरा युवक मित्र मंडळाच्या वतीने 31वा सार्वजनिक गणेशोत्सव 2023चे आयोजन करण्यात आलं आहे. दरवर्षी गणेशोत्सवादरम्यान मंडळाच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. त्यानुसार सोमवारी ज्येष्ठ नागरिक बंधू भगिनी सत्कार पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते पुष्पगुच्छ आणि टिफिन देऊन करण्यात आला. यावेळी भारतीय जनता पार्टीचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, जिल्हा उपाध्यक्ष जयंत पगडे, पनवेल शहर अध्यक्ष अनिल भगत, माजी नगरसेवक ॲडव्होकेट मनोज भुजबळ, अजय बहिरा, तेजस कानपिळे, प्रभाकर बहिरा, ज्येष्ठ कार्यकर्ते मनोहर मुंबईकर, संदीप बहिरा, पनवेल शहर सरचिटणीस अमरीश मोकल, युवा नेते प्रतीक बहिरा, प्रभाग अध्यक्ष रघुनाथ बहिरा, सागर बहिरा, कार्यकारी अध्यक्ष संदीप खुटकर, मंडळाचे अध्यक्ष संजय बहिरा, दत्तात्रय शिंदे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मंडळाचे सर्व सदस्य उपस्थित होते. या ठिकाणी आपल्या सगळ्यांसाठी, म्हणजे आपले सगळेजणच आपण काय देशभर फिरत जाऊ असं नाही, पण किमान घरातनं निघाल्यानंतर चाल पावलं आपलं चालणं झालं पाहिजे, आपल्या इथे तिथे बसलं पाहिजे, आपले सगळे जुने सगळे सवंगडी एकमेकांना भेटतील असं चर्चा करू, गप्पा मारू असं एक विरंगुळा केंद्र सुद्धा इथे या ठिकाणी उभारलं जाणार आहे. या सगळ्यासाठी म्हणून भारतीय जनता पार्टी आणि एकवीरा युवक मंडळ हे संपूर्ण कटिबद्ध आहे. भारतीय जनता पार्टीचे नेते माननीय आपले पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या नेतृत्वाखाली देश पूर्णपणे भरारी घेत आहे. वेगवेगळे निर्णय पूर्णपणे देश पातळीवर नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली ज्याप्रमाणे घेत आहे त्याच पद्धतीने लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब असतील, आमदार प्रशांत ठाकूर साहेब असतील यांच्या नेतृत्वाखाली पनवेल महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखालचं जे सत्ता आहे ती सत्ता माननीय परेश शेठ असतील, अनिल भगत असतील, आपले नगरसेवक अजय भैरव असतील, अन्य सगळेच आजी माजी नगरसेवक असतील, सगळे चांगल्या रीतीने सगळे काम करतायत, आपल्या या सगळ्या विभागासाठी काम करतायत. या सगळ्यांना तुमचा आशीर्वाद याच्या पुढेही सगळ्यांचा मिळावा याच्यासाठी म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना आम्ही सगळे भेटायला आलेलो. महानगरपालिका आणि नगरपालिका दोघांमध्ये जो फरक असतो तो सर्वात मोठा हा निर्णय घेण्याची क्षमता ही राज्य सरकारने महानगरपालिकेला मोठ्या प्रमाणात दिलेले असतात. तर आज महानगरपालिकेच्यामुळे ह्या गोष्टी शक्य होत आहेत आणि म्हणूनच आपल्या सर्वांच्या मागणीनुसार ज्येष्ठ नागरिक इथं ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र हा आपल्या प्लॉट नंबर 414-415 मध्ये एक मोठ्या स्वरूपाचा एक दर्जेदार आणि पनवेलमध्ये सर्वांना अतिशय सांस्कृतिक संस्था चांगलं नाव घेता येईल अशा प्रकारचं विरंगुळा केंद्र हे उभं करण्यात येणार आहे. लवकरच त्याचं काम चालू होणार आहे. त्याचं या इथे डेव्हलपमेंटचं काम सुद्धा अतिशय वेगाने असं चालू आहे. त्याच्याच बरोबरीने आपल्या इथे जी सर्व लहान असतील, मोठी मुलं असतील किंवा इतर आणखी सहसा मोठे वयाची असतील त्यांना सुद्धा या इथे शारीरिक कसरत करता यावी या दृष्टीने एक मोठं असं मैदान हे सुद्धा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. जेणेकरून आपले युवक आहेत, युवकांना एक सांगतो त्यांच्या शारीरिक कसरतीच्या द्वारे स्वतःचा इथं विकास करता येणं हे त्यांना शक्य होईल अशा प्रकारचं काम हे पनवेल महानगरपालिकेच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टी करणार आहे. 8 ऑक्टोबरला या त्या कार्यालयात 8 ऑक्टोबरला आपले आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सीकेटी कॉलेजला, म्हणजे आपलं खांदाकोण इथे आहे, त्या कॉलेजमध्ये सगळ्या पद्धतीच्या तपासण्या या आपल्या होणार आहेत. ती हँडबिलं जी आहेत ती आम्ही तुम्हाला ऑक्टोबरच्या पर्यटन निश्चितपणे दिलं, त्या शिबिराचा देखील आपण सर्वांनी लाभ घ्यावा. मी देवाला एवढीच प्रार्थना करेन, आमच्या हे जे बांधव आहेत ज्येष्ठ नागरिक बंधू भगिनी यांना चांगलं आरोग्य दे, त्याला सुखात ठेव, आनंदात ठेव आणि त्यांच्या अनुभवाचा फायदा या आमच्या तक्का गावाचा परिसराचा विकास होण्यासाठी निश्चितपणे आम्हाला नेहमी मिळत असतो. तुम्हाला पुन्हा एकदा भावी जीवनाच्या शुभेच्छा देऊन या ठिकाणी जे मान्यवर आपल्यासाठी आज त्यांनी वेळ काढलेला बहुमूल्य त्यांचं देखील मी या ठिकाणी मनापासून स्वागत करतो की चांगले मान्यवर आज आपल्या या ठिकाणी मिळालेले आहेत. पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांचा देखील हात किंवा नेहमी कुठेही असेल, कुठला कार्यक्रम सोसायटीमध्ये असेल, गावात असेल, ते स्वतः या ठिकाणी सुखदुःख या ठिकाणी येत असतात, ते देखील आपल्या पाठीमागे आहेत. आपल्या सर्वांना पुन्हा एकदा चांगल्या आयुष्याच्या शुभेच्छा देऊन थांबतो. स्वतःचे पैसे किंवा मंडळाचे पैसे खर्च करून स्वतः मेहनत करून लोकांना काय देता येईल, लोकांना काय अपेक्षित आहे, मग लहान मुलांच्या मला वाटते असतील त्यांच्या काय स्पर्धा असतील किंवा कालचं परवाचं त्यांनी उदाहरण सांगितलं का आरोग्य शिबिर घेतलेलं असेल, आज ज्येष्ठांसाठी काय करायला पाहिजे, तर आपण मोफत
पावसाळ्यास लगा छत्री वाटप करतो, अनेक गोष्टी करतो, त्यांचा सत्कार करतो, त्यांचा मान करतो, त्यांना मान देतो, त्यांचे आशीर्वाद घेतो। ह्या भविष्य काळामध्ये आपल्याला ह्या गोष्टीची गरज आहे। हीच ईश्वर सेवा असं समजून आपण मला वाटतं हे काम करत असतो। मी या मंडळाला खूप खूप शुभेच्छा देईन आणि माननीय जयंत पगळे साहेब व त्यांचे सर्व सहकारी यांनी वर्षभर असे जे कार्यक्रम राबवले जातात त्या कार्यक्रमाला आमच्या पाठिंबा असतोच, शुभेच्छा सुद्धा असतील। आणि जे जे कार्यक्रम राबवले जातात त्या त्या कार्यक्रमामध्ये आम्हाला ज्या ज्या गोष्टी करता येत त्या त्या गोष्टी आम्ही माननीय रामशेठ ठाकूर साहेब व आमदार प्रशांत ठाकूर साहेब यांच्या मार्फत करत असतो।